नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर 6:06 बातम्यांमध्ये पहिली बातमी नागपूरमधील पावसाळी अधिवेशनाबाबत. पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा हट्ट सरकारच्या चांगलाच अंगलट आला. एरवी गोंधळामुळे विधिमंडळाच्या कामकाजावर पाणी पडतं, पण यावेळी पावसाच्या पाण्यामुळे अख्खं विधानभवनच तुंबून गेलं. उपराजधानीतल्या अतिपावसाळी अधिवेशनाची ही जलमय गाथा. ही दृश्य आम्ही दाखवतोय ती मुंबईतल्या हिंद माताची नव्हे, मिलन सबवेचीही नाहीत. ही दृश्य आहेत नागपुरातल्या विधान भवन परिसरातली. मोठ्या हौसेनं यंदा नागपुरात पावसाळी अधिवेशन घेतलं. त्याला पावसानं अशी काही हजेरी लावली की इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज रद्द करण्याची वेळ आली. परिस्थिती लक्षात घेता एक बैठक होत, दिवसभराकरता कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्ता विधिमंडळाच्या बाहेर कशी परिस्थिती आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की मोठ्या संख्येनं आमदार असतील, त्यांच्याबरोबर असलेले स्वीय सहायक असतील, तसंच या ठिकाणी आलेले व्हिजिटर्स असतील, आमदार असतील किंवा सरकारचे अधिकारी असतील, हे सर्व या ठिकाणी बाहेर उभे आहेत. विधान भवनाच्या वीज केंद्रातच पाणी घुसलं, त्यामुळे संपूर्ण विधान भवनाचा वीज पुरवठाच बंद करावा लागला. एसी आणि माईकच बंद म्हटल्यावर आमदार काम तरी कसं करणार? पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पाण्यामुळे शहरात तर विविध ठिकाणी पाणी साचलेलंच आहे, पण आता आपण जिथे उभा आहे ती विधिमंडळाची प्रमुख इमारत आहे, त्याच्या बाजूच्या परिसरात आहे. आपण पाहू शकतो इथे 1.5 ते 2 फूट असं पाणी साचलेलं आहे. आता आपण इथे विधिमंडळाचं जे पॅनल रूम आहे तिथे सुद्धा पाणी झालं, त्यामुळे कुठेतरी वीज पुरवठा इथला प्रभावित झालेला आहे. आपण पाहू शकतो या पॅनल रूम मध्ये इथे बंद करण्यात आलेली आहे. विधान परिषद आणि विधानसभा कामकाज तहकूब झाल्यावर घरी जावं तर आमदारांना घरीही जाता येईना. आमदार निवास परिसर आणि मंत्र्यांच्या बंगल्यामध्येही पाणी घुसलं. सर्वसामान्यांच्या घरात पाणी गेलंच, परंतु नागपुरात अधिवेशनानिमित्त असलेले मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनाही या पावसाने सोडलेलं नाही, त्यांच्याही बंगल्यामध्ये आपल्याला पाणी दिसतंय. मी रविभवन परिसरात आहे. या रविभवन परिसरामध्ये सर्व मंत्र्यांची बंगले आणि विरोधी पक्षनेत्यांचे बंगले आहेत, आणि हा परिसर जो आपल्याला दिसतोय तो विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यासमोरचा हा परिसर आहे, आणि धनंजय मुंडेंच्या बंगल्यातही पाणी शिरलेलं. आणि ही अवस्था केवळ धनंजय मुंडे यांच्या बंगल्याशी नाहीये, तर रविभवन परिसरात असलेल्या अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये या प्रकारे पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसानं आमदारांचे पुरते हाल हाल केले. लेंगे सावरत सावरत आमदारांना घर गाठावं लागत होतं. मुंबईतल्या पावसात भाजप नेत्यांचे टोमणे ऐकणाऱ्या शिवसेना नेत्यांनीही मग भाजपला परतफेड करण्याची संधी सोडली नाही. मुंबईत पाणी तुंबल्यानंतर जो ओरडा होतो केवळ शिवसेनेची सत्ता आहे आणि म्हणून त्या नावाने मुंबई होते, तर मग आता नागपूर संदर्भात प्रश्नचिन्ह उभं सर्वांच्या समोर जे राहिलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाचा आता विचार सर्वांनी करायचा. या पावसानं जाता जाता एक मोठा गौप्यस्फोटही केला. विधान भवनात साचलेल्या पाण्याचा निचरा का होत नाही ते पाहायला विधानसभा अध्यक्षांसह कर्मचारी विधान भवनाच्या मागच्या गटारापर्यंत पोहोचले आणि धक्कादायक चित्र दिसलं. विधान भवन परिसरात पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारामध्ये बियरच्या बाटल्या सापडल्या, त्यामुळे विधान भवन परिसरात ओल्या पार्ट्या होतात की काय असा प्रश्नही या पावसानं उपस्थित केलाय. ही सरकारची जी आपत्कालीन व्यवस्थेचे धिनडे उडले हे सरकार शुद्धीवर काय नाही आहे, हे याचं उत्तर आता मला वाटतं या सगळ्या ज्या बाटल्या सापडल्या आपल्या जनतेला मिळालेलं आहे. आधीच नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्याची हौस, त्यात पडला पाऊस, अशीच काहीशी स्थिती होती. दिवसभराचं कामकाज पावसात वाहून गेलं, तेवढं शुक्रवारचं कामकाज लवकर आटपायला निमित्त मिळालं आणि आमदारांना लवकरात लवकर घर गाठता आलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.